चलो गारगोटी चलो गारगोटी। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांची जाहीर सभा आयोजित केली आहे। वार बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 दुपारी 2:30 वाजता स्थळ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या घरासमोर मेन रोड गारगोटी। शरदात रंगत असे उत्सव हा नवरात्रीचा, मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा। गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। बिल्कुल, कारण हरियाणामध्ये विकास नीती जिंकलेली आहे। इथे विकास नीती आहेच। गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही अनेक प्रकल्प, महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, माटल सेतू असेल, कोस्टल असेल, समृद्धी असेल, मेट्रो 3 असेल, कारशेड असेल, सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले आणि एकीकडे प्रकल्प सुरू केले, दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर उद्योग आणले आम्ही, मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेट झाली आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, उच्च शिक्षण मुलींचं, शेतकऱ्यांना वीज बिल माफ, तरुणांना काम, ज्येष्ठांना त्या ठिकाणी DBT माध्यमातून पैसे, वयोश्री योजना, अशा अनेक योजना आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये केलेल्या आहेत। एकीकडे 2.5 वर्षाचं त्यांचं काम त्यांनी सांगावं, महाविकास आघाडीने 2 वर्षातलं काम आम्ही महायुती सांगू आणि लेखाजोखा जनतेच्या दरबारात आम्ही मांडू आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। आणि म्हणून हरियाणामध्ये विकासावर लोकांनी मतदान केलं आहे, विकास नीती जिंकली आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील या विकास नीतीच्या जोरावर महायुती जिंकणार। तिकडे विकास नीती, इकडे पुन्हा महायुती, हे मी 100% मला खात्री आहे, विश्वास आहे। महाराष्ट्रातली जनता विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते, महाराष्ट्रातील जनता फील्डवर काम करणाऱ्यांच्या मागे राहते, महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी घरी बसलेल्या लोकांच्या पाठीशी उभी राहत नाही, महाराष्ट्रातली जनता फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहत नाही, महाराष्ट्राची जनता फेस टू फेस काम करणाऱ्यांच्या 24/7 काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते। 2 वर्षातल्या आमच्या कामाची पोचपावती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। आ आ येस, ब ब बदक, क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळतू, अगदी घरच्या सारखं। कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू। ताज्या घडामोडींसाठी RK News च्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।